जे काही हवंय ते ZEE5 ऍप वर ZEE5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. याचा अर्थ नंदा जे बोलत होते ते खरं होत. मग अशी गाईत फोन का कट केला? हॅलो, कुठे आहात तुम्ही? तुम्ही बाहेर आहात ना मनवा? राजवीर, मी तुम्हाला नंतर कॉल करू का? मला माहिती आहे तुम्ही हे सगळं का करता, पण डोंट वरी, खरं तर मलाच तुम्हाला भेटायचं. कशासाठी? एक मिनिट. आतापर्यंत एवढ्या चुका केल्या तरी राजवीरने दर वेळेला तुला संधी दिली. हे सगळं जे काही होतंय ना, हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होतंय. दादा, बोलायचं होतं थोडं. कशाबद्दल? सॉरी, पण मी नंदाशी लग्न नाही करू शकत. का? मी नाही सांगू शकत. वाटल्यास तू मनवा वहिनींशी बोलून घे. सॉरी. स्वतःच्या चुका लपवण्यासाठी यांना का ब्लेम करतेस तू? दादा, तुझं ना नेहमीच झालंय, तू दरवेळी मनवा वहिनीमुळे मला बोलतोस. बस, आता मनवा बाबतीत एकही शब्द ऐकून घेणार नाही मी. मनवा दर वेळेला तुमच्या चांगल्याचा विचार करता आणि काहीच बोलत नाही तुम्हाला, याचा गैरफायदा घेता तू. पण त्यांचा झालेला अपमान मी नाही सहन करणार, त्यामुळे आत्ताच्या आत्ता यांची माफी मागायची चौघाने. माझ्यामुळे तुम्हाला खरंच खूप त्रास होतोय, पण मनवा खरंच हेच म्हणाली की मी आता आई बाबा आणि नितीश यांच्याशी काहीही संबंध ठेवू शकणार नाही. मी पोहोचवलं आहे बाबांपर्यंत, त्यामुळे आता आई बाबा माझ्याशी काही संबंध ठेवणार नाहीत. झालं ना तुमच्या मनासारखं? मनवा, तुझी खूप गरज आहे काका काकू आणि नितीशला. तुम्हाला काय झालेलं सहन होत नाही मनवा मला. तुमच्या आनंदासाठी मी काही करू शकतो. काय करता तुम्ही? फोन वाजतोय कधीच, बघते कोणाचा. तुमच्या पायाला लागले ना मनवा, आणि तुम्हाला आराम करायला सांगितलं. मनवा, तुला कसं समजत नाही, तू कशी वागते असते? काय झालंय? काय एवढी चिडलीस तू सखी? तुझे बाबा ऍडमिट आहेत, ते आयसीयू मध्ये आहेत. आता मी आले, मी लगेच येते. एवढ्यात विसरलं तुम्ही. अजून काय बोलता तुम्ही? बाबा आयसीयू मध्ये, त्यांना गरज आहे माझी. जा तुम्ही. खरंच तुमचं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुमच्यावर प्रेम आहे, त्यामुळे आपल्या प्रेमासाठी एवढा त्याग करू शकतो ना मी. जा. एक मिनिट मला, माझे कट आहे. मनु, तू ठरवलंयस का की आमच्याशी बोलायचंच नाही? मनु, पायाला काय झालं बाळा? एक काम करशील माझं, पैसे मिळतील का माझे? तू फक्त काम सांगून बघा, काम झालंच म्हणून समजा. तू काकूंशी बोलत का नाहीये? अगं, काकूंची अवस्था बघ काय झाली, का वागतेस तू असं? काय झालं असं का बघताय? कसं बाबा आता? मला खूप त्रास झाला राजवीर. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका, वाटेल बरं त्यांना. खूप सहन केलंय त्यांनी. तुम्ही टेन्शन घेऊ नका, ऑपरेशन झालंय.
ऑपरेशन व्यवस्थित झालं, धोका टळलाय, आता मग मिळेल डिस्चार्ज लवकर. थँक यू सो मच राजवीर, तुम्ही खूप समजून घेतलात. काय झालं? तुम्ही फ्रेश हो गया? नाही, तुम्ही आधी सांगा काय झालं, तुम्ही काही बोलला का नाही? राजवीर सांगा ना काय झालं. मी तिथे हॉस्पिटल मध्ये कोणाशी बोलले नाही, मी खरं सांगते मी शब्द नाही मोडलाय. प्रश्न तो नाही. मग काय झालंय राजवीर सांगा ना काय झालं, मला टेन्शन येत, बोला प्लीज. खूप दमला असाल ना तुम्ही? नाही, बस थोडं जागरण झालं, बाकी काही नाही. असं कसं बाकी काही नाही? मला मला का शिक्षा देताय तुम्ही? कसली शिक्षा, काय बोलताय? तुम्हाला माहिती तुमचे हाल झालेले मला नाही बघवत. मी ठीक आहे राजवीर, दिसतंय ते मला. तिकडे हॉस्पिटलमध्ये सगळ्यांचीच खूप धावपळ चालू होती. पण का असे हाल करून घेतले स्वतःचे तुम्ही? पायाला लागले तुमच्या, जागरण झाले, डोळे सुजलेत तुमचे. रात्री खाल्लं होतं की नाही माहिती नाही, काय का असं वाटतंय? मी काळजी घेईन, डोंट वरी. नाही, आता मी काळजी घेणार तुमची. आता कुठेच जायचं नाही, आराम करायचा घरी बसून. किती प्रेम करता माझ्यावर. जर तुम्ही फ्रेश होऊन या, मी येते तुमच्यासाठी. बाबांना सुद्धा आली ना की मी तिथून निघून येईन घरी. मी नाही थांबणार, त्यांना जरा बोलताना वगैरे बघितलं की मी खरंच लगेच घरी निघून येईन, खरंच नाही थांबणार मी तिथे. पण प्लीज मला आता जाऊ द्या. तुम्हाला कळत नाही का तुमच्या पायाला लागलंय, तुम्ही आराम करणं महत्वाचं आहे, हेच सांगतोय ना मी. मगापासून तुम्हाला एक गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करतोय, कळतच नाहीये तुम्हाला. तुमचा नवरा तुम्हाला एखादी गोष्ट सांगतोय, ऐकत का नाही तुम्ही? वेलकम वेलकम मिस्टर प्रतापराव राव साहेब, चा वेलकम होम. काय चाललंय तुम्ही? हा काय घाणेरडपणा चाललाय? पण रेवती, आय एम शुअर की तुला हे गाणं नक्की आवडेल. म्हणजे आत्ता थोडं रफ येते, पण दोन सिटिंग्समध्ये मी तुला कम्प्लीट करून पूर्ण ट्यून ऐकवतो. आणि समीरसाठी हे गाणं सरप्राईज आहे, सो प्लीज त्याला कळू देऊ नका. Chill manas, don't worry, done. नरहरी खंडागळे, मृत्युंजय बंगल्याच्या मालकांनी आरोप फेटाळून श्री नरहरी खंडागळेंवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय. मृत्युंजय बंगल्याचे मालक नाना पुरुदंड. तुम्ही आज अचानक सगळे कसे काय जमलात? अगं काही नाही, उद्या रत्नेंची ऑर्डर आहे ना, त्यासाठीच जमलोय. त्यामुळे उद्या आदित्य ऑफिसला कसा येणार नाही ना, याचा विचार करतोय आम्ही सगळे. तुम्ही हे टेन्शन माझ्यावर सोडा. तू काय करणार? तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, उद्या आदित्य ऑफिसला नाही येणार. अहो मग या ना तुम्ही. तुम्ही सांगा तुम्ही कधी येत आहे? तुम्ही ज्या क्षणी हो म्हणाल ना त्या क्षणी तिकीट काढते बघा तुमचं. तुमचा एवढा आग्रहच असेल तर मी एकटीच निघून यायला तयार आहे. यायला तयार आहेत त्या? हो ना, बरं झालं. आत काय चाललंय हे जाणून घ्यायची घाई लागली आहे ना खूप. थोडासा धीर धरा, मोठा सरप्राईज मिळणार आहे तुला.